नमस्कार, मी स्पृहा जोशी. आत्माराम परब यांच्याशी माझी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे, पण यावेळेला पहिल्यांदाच मी त्यांची दोन्ही पुस्तकं आत्ता अगदी लॉकडाऊनच्या काळातच वाचली. लडाख प्रवास अजून सुरू आहे आणि हे प्रवासी गीत माझे. मला खरंच भारावून जायला झालं त्या पुस्तकातले त्यांचे सगळे अनुभव वाचून. एस्पेशली लडाख प्रवास अजून सुरू आहे मध्ये जे अनुभव त्यांनी ज्या ओघवत्या भाषेत लिहिलेत, मला असं वाटतं या पुस्तकाचं शब्दांकन ज्यांनी केलं आहे नरेंद्र प्रभू, त्यांचंही क्रेडिट त्याच्यामध्ये मोठं आहे. पण अचंबा वाटतो की इतके वेगवेगळे अनुभव आत्माराम परब यांना मिळाले आहेत त्या लडाखच्या सफरींमध्ये. आणि अभिमान वाटतो की आपला एक मराठी माणूस इतक्या पद्धतीने लडाखचं पर्यटन विकास घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलतो. आणि खरं सांगायचं तर मी थरारून गेले, काही ठिकाणी माझ्या डोळ्यात पाणी आलं, काही ठिकाणी हा प्रवास खरंच इतका गरजेचा आहे का असं वाटलं, आणि काही ठिकाणी त्या निसर्गसौंदर्याची वर्णनं वाचून मला लडाखला कधी जाते अशी इच्छा मनात निर्माण झाली. आणि ही पुस्तकं वाचणं हा खरोखरच एक चित्रदर्शी असा अनुभव आहे. मला खूप मजा आली. आय एम शुअर की तुम्ही जेव्हा ही पुस्तकं वाचाल तेव्हा तुम्हाला ती नक्की आवडतील. अनेक शुभेच्छा आत्माराम परब यांना, आणि मी खरंच वाट बघते आहे की मला कधी लडाखला त्यांच्याबरोबर जाता येईल.